ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि बाबा ग्रुपचे अध्यक्ष नालसाब मुल्ला यांचा गोळीबार करून खून। सांगली शहर आज रात्री गोळीबाराच्या थराराने हादरले। शहरातील हनुमान नगर जवळ असलेल्या गुलाब कॉलनीत एका बांधकाम साहित्य पुरवठादारावर 12 गोळ्या झाडत त्याचा खून करण्यात आला। या व्यावसायिकांच्या दारातच शनिवारी रात्री 9 ते 9:30 दरम्यान ही धक्कादायक घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अंधारातून आलेल्या चौघांनी अंधाधुंद गोळीबार करत हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले। दरम्यान त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालं नव्हतं। नालसाब मुल्ला वय 40 असा मृत व्यावसायिकाचं नाव आहे। मुल्ला यांचा वाळू, वीट, खडी, दगड असे बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आहे। ते सांगलीतील हनुमान नगर जवळ असलेल्या गुलाब कॉलनीत कुटुंबात समवेत राहत होते। शनिवारी रात्री ते त्यांच्या घराबाहेर थांबले होते, त्यावेळी त्यांच्या घराला लागून असलेल्या रस्त्यावरील अंधारातून मुल्ला यांच्या घरासमोर चौघे जण आले। मुल्ला यांना काही कळण्यापूर्वीच त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। त्यानंतर मुल्ला रक्ताच्या थारोळ्यात दारातच पडले। आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले। पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासात रात्री उशिरापर्यंत 12 पुंगळ्या सापडल्या आहेत, त्यामुळे या चौघांनी त्यांच्यावर 12 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान ही घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथील वैद्यकीय सूत्रानुसार त्यांना 6 गोळ्या लागल्याचे स्पष्ट झाले। त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं। रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आले। दरम्यान मुल्ला यांच्या घरा शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या रस्त्यावर अंधार आहे, त्या अंधारातूनच हल्लेखोर आल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितलं। शिवाय गोळीबार केल्यानंतर ते त्याचा त्याच दिशेने निघून गेले। त्यानंतर बुलेटसह अन्य वाहनांवरून ते पळून गेल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासात मिळाली आहे। मुल्ला यांचा बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आहे, त्यातील वाळू विक्रीवरून त्यांचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। दरम्यान मुल्ला सावकारी तसेच जागेचे मोठे व्यवहार करत होते अशीही चर्चा घटनास्थळी होती। त्यातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा अशीही चर्चा आहे, त्यामुळे सावकारी किंवा जागेतील व्यवहारातून त्यांच्यावर हल्ला झाला का याचीही पोलीस तपास करत आहेत। मृत नालसाब मुल्ला पूर्वी सध्या सत्तेत असलेल्या एका पक्षाचा कार्यकर्ता होता, शिवाय त्याचा भाऊ मात्र सध्या विरोधात असलेल्या एका पक्षाचा कार्यकर्ता होता, त्यामुळे या खुनाला राजकीय वादाची किनार आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। संध्याकाळी 8 ते 8:30 दरम्यान विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा नालसाब मुल्ला यांच्यावर फायरआर्म आणि धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आलेले आहे। त्याचा माहिती मिळताच तात्काळ विश्रामबाग पोलीस स्टेशन, LCB आणि इतर सर्व टीम घटनास्थळी हजर झालेले आहेत आणि पुढील तपास आम्ही चालू केलेले आहे। मयत जे आहेत त्यांच्यावरही जुने गुन्हे होते अशी माहिती आहे, तर त्याचा सखोल माहिती घेणं आणि आरोपीचे शोध घेणं हे चालू आहे। साधारण किती रूम फायर झाले सर? आता घटनास्थळावर आम्हाला 7 ते 8 खाली केस मिळालेले आहेत, त्यावरून जवळपास 7 ते 8 राऊंड्स फायर झाल्याची कळत आहे। हल्लेखोर किती होते काय माहिती मिळाली? आता अंदाजे 3 ते 4 लोक असण्याची शक्यता आहे। जे आय विटनेस आहेत त्यांनाही आता सद्यस्थितीत डिटेलमध्ये सांगता येत नाही, परंतु 3 ते 4 लोक असतील अशी अंदाज आहे। कारण अजून स्पष्ट नाही आहे, तपास चालू आहे, नंतर कारण निष्पन्न होते। आता बॉडी हे सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलेले आहेत, तर ही पोस्टमार्टम नंतर पूर्ण डिटेल्स कळेल, परंतु 3 ते 4 राऊंड्स हे बॉडीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळते। महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज।